थैंक यू सर, थैंक यू। आता तुम्ही शांत बसले की मी बोलेन, आता शांत बसा। रूम इकडून घे ना यार, रूम पाठी जातो तू, फ्रेम नाही दिसते। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या आदेशाने जो शिवसेना शाखा संपर्क अभियान सुरू झाला, त्या माध्यमाने जे आहे हे लोकांपर्यंत पोहोचण्याचा जो उद्देश आहे, वॉर्ड लेवलला जाऊन जे आहे त्या ठिकाणच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समजून घेऊन जे आहेत या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जे आहे आज या ठिकाणी माननीय आयुक्त चहल साहेबांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये जे आहे ते आमचे सगळे वेगवेगळ्या विभागाचे आमदार असतील, विभाग प्रमुख असतील, त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि गेल्या आठवड्याभरामध्ये मी जेवढं मुंबई या ठिकाणी फिरलो त्या ठिकाणी लोकांनी वेगवेगळ्या समस्या त्या ठिकाणी सांगितल्या, काही मोठ्या समस्या आहेत काही छोट्या समस्या आहेत, या समस्यांचं निवारण या ठिकाणी झालं पाहिजे महापालिकेच्या माध्यमाने। त्याच्यासाठी जे आहे चहल साहेबांची भेट जी आहे या ठिकाणी मी घेतल्या, त्याच्यातील महत्त्वपूर्ण विषय आपल्याला काही त्या ठिकाणी सांगू इच्छितो मी। पहिला विषय म्हणजे ज्या रिडेव्हलपमेंटमध्ये इमारती अडकलेल्या आहेत, ज्या ट्रान्झिट कॅम्प्स आहेत, ज्या ट्रान्झिट कॅम्प्समध्ये अनेक वर्ष जी आहे ती लोकं त्या ठिकाणी जीव मुठीमध्ये घेऊन राहत आहेत आणि त्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी लोकं राहत आहेत, त्या ठिकाणीची साफसफाई असेल, त्या ठिकाणी लोकांना पाण्याची व्यवस्था असेल, लाईट बत्तीची व्यवस्था असेल, आजूबाजूचा परिसर जो आहे हा त्याचा विकास असेल, या दृष्टिकोनातून जे आहे आज आयुक्त साहेबांची भेट घेतली। त्याच्यामध्ये जे आहे ज्या महापालिका करू शकते ज्या ज्या गोष्टी ते महापालिका करेल आणि त्याचबरोबर महापालिका आणि SRA किंवा म्हाडा जिथे जिथे ज्या ज्या ऑथॉरिटी आहेत त्यांच्याबरोबर समन्वय साधून जे आहे, समन्वय समिती स्थापन करून जे आहे हे त्या ठिकाणी त्या लोकांना दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी होईल। मुळात प्रश्न असा आहे की जे रिडेव्हलपमेंटचे विषय थांबलेले आहेत बिल्डर्समुळे, त्याच्यावरती तर शासनाच्या माध्यमाने आपल्याला धोरण तयार करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून जे 14-14, 15-15 वर्ष करायचे आणि त्यांना हक्काचं घर जेवढं त्यांना वाढवायचं आहे हे त्या ठिकाणी आपण करू शकतो। त्याचबरोबर आपला दवाखाना जो आहे जिथे जिथे लागणार आहे, आज मला वाटतं 70 जास्त आपला दवाखाना जो आहे तो मुंबईमध्ये 160, तर काही वॉर्ड्समध्ये आपले दवाखाने जे आहेत ते सुरू करण्यासाठी राहिलेले आहेत, त्याचीही आधी जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी चहल साहेबांना दिलेली आहे। काही ठिकाणी शौचालयाची व्यवस्था असेल, काही ठिकाणी रस्त्याची व्यवस्था असेल, त्या सगळ्या गोष्टींवरती जे आहे ते छोट्या मोठ्या याच्यावरती या ठिकाणी दीर्घ चर्चा जी आहे त्या ठिकाणी झाली। सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि सगळे अधिकारी आणि सगळ्या वॉर्ड ऑफिसर्सला आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत की बाबा या सगळ्या छोट्याच्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या लगेच तिथल्या तिथे ज्या आहेत त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे आणि ज्या मोठ्या गोष्टी असतील त्याचं धोरण बनवून जे आहे ते लवकरात लवकर हे विषय जे आहेत ते सोडवले जातील। परत अजून एक विषय या मुंबईचा म्हणजे आज आपण पाहता की सगळीकडे माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून ब्युटिफिकेशनचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे, ते काम पुढे घेऊन जाण्याचं काम आयुक्त साहेब त्या ठिकाणी करतायत, चांगलं ब्युटिफिकेशन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। पण मी त्यांना आता एक सजेशन केलेलं आहे की जो मरीन ड्राईव्ह आपला आहे त्या मरीन ड्राईव्हचा 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटरचा भाग जो आहे तो आपण पायलट प्रोजेक्ट म्हणून घ्या, त्याची डिझायनिंग वगैरे मी त्यांना काही सजेशन्स त्याच्यामध्ये दिलेले आहे, जेणेकरून लोकं जी बाहेरून येतात टुरिस्ट ती सगळ्यात अगोदर त्या मरीन ड्राईव्हला येतात, तर त्या मरीन ड्राईव्हचा लुक अँड फील त्याचं चांगलं ब्युटिफिकेशन व्हावं हे काही कॉन्सेप्ट मी त्यांना दिलेले आहेत, त्याच्यावरती चहल साहेब जे काम करत आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहेत। त्याचबरोबर फोर्ट एरिया हा जो आहे हा हेरिटेज पूर्ण एरिया आहे, त्या ठिकाणी जुन्या इमारती म्हणजे ब्रिटिशकालीन इमारती आहेत, तर त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सुशोभीकरण झालं पाहिजे जेणेकरून बाहेरची जी लोकं येणार आहेत त्या ठिकाणी त्यांना एक वेगळा अनुभव जो आहे तो त्या ठिकाणी आला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही एशियाटिक लायब्ररी ते हुतात्मा चौक तिथपर्यंतचा देखील एक पॅच जो आहे हा पूर्ण एंड टू एंड रोडचा, त्याच्यामध्ये बाबा काय फर्निचर स्ट्रीट फर्निचर लागणार आहेत, मीडियन्स कशाप्रकारे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, हेरिटेज लाईट्स असेल, रस्त्याची कशाप्रकारे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, जेणेकरून जे आहे हे एक वेगळ्या प्रकारचं जे मुंबई अगोदर दिसायची मुंबई
तशी मुंबई जी आहे ती त्या ठिकाणी दिसली पाहिजे, त्याचा अनुभव जो आहे तो लोकांना आला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जे आहे ते ब्युटिफिकेशन दृश्य दृष्टीने मी त्यांना दोन विषय जे आहेत ते त्या ठिकाणी सांगितले. नॉर्मली आज जो तिथून चहल सर बाहेर जात होते ना म्हणून पॉलिटिकल बोललो नाही मी. ठीक आहे यहाँ पर जो है हमने शाखा संपर्क अभियान जो है यहाँ पर शुरू किया है और उसका रिस्पांस जो है लोग जो बोले बोले ए बाबा सर शांत पता भूम यांच्या तोंडावर जातोय रे. ठीक आहे थोडक्यात बोला श्रीजन सर थोडक्यात बोला. शाखा संपर्क अभियान जी आहे ती गेल्या आठवड्याभर आम्ही सुरू केलेली आहे. या शाखा संपर्क अभियानाच्या माध्यमाने तळागळातील शिवसैनिक असतील कार्यकर्ते असतील त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्याचबरोबर ग्राउंड झिरोवरती राहणारे लोक जी लोकल जनता आहे त्यांना थेट भेटून त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणून घेण्यासाठी जे आहे ते आम्ही या ठिकाणी शाखा संपर्क अभियान सुरू केला. त्याचाच प्रत्यय म्हणजे आज ती बैठक जी आहे एक आठवडा आम्ही बैठक घेतलं म्हणजे शाखा फिरल्यानंतर ज्या ज्या समस्या आम्हाला दिसल्या त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी जे आहे ते आयुक्त महोदयांबरोबर आज बैठक या ठिकाणी घेतली. या शाखा संपर्क अभियानाचा काय परिणाम होईल तो आपल्याला त्यांच्या निवडणुकीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी दिसेल. मी आपल्याला या ठिकाणी काय सांगू इच्छित नाही की बाबा लोक कोणाच्या बरोबर आहेत. लोक बरोबर जे आहेत आज बघतायत लोक सुज्ञ आहेत की गेल्या अनेक वर्षामध्ये ज्यांनी भावनिक राजकारण करून जे आहे हे फक्त मतं त्या ठिकाणी मिळवली आणि खाली कोणाशीही टच न ठेवता फक्त ए सी केबिनमध्ये बसून हवेमध्ये उडून आदेश देण्याचं काम केलं हे आम्ही काम करत नाही. या ठिकाणी आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ग्राउंड झिरोवरती जायला सांगितलेलं आहे, लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सांगितलं आहे, कारण की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. म्हणूनच आम्ही लोकांमध्ये जे आहेत ते त्या ठिकाणी जातो आहे आणि लोकं जे आहेत ते आपल्या समस्या जे आहेत ते अनेक वर्ष जे तुम्ही सोडवू शकले नाही ते सोडवण्याचं काम जे आहे ते आम्ही या ठिकाणी करतोय. बघा अल्टिमेटली जेव्हा पक्ष वाढवतो आपण आज निवडणुका नाही आहेत तरी आम्ही त्या ठिकाणी लोकांना जाऊन भेटतोय. निवडणुका आल्या की भावनिक राजकारण करायची आमची सवय नाही. आम्ही डेव्हलपमेंट ओरिएंटेड जे आहे विकासात्मक राजकारण त्या ठिकाणी करतो. म्हणूनच ठाण्यामध्ये 25 वर्षानंतर देखील क्लिअर मेजॉरिटी कोणाचीही आवश्यकता लागली नाही अशी क्लिअर मेजॉरिटी आम्हाला त्या ठिकाणी दिली होती. आज मुंबईमध्ये लोक जी आहेत या SRAच्या प्रकल्पांमुळे नाल्यांमुळे रस्त्यांमुळे रोज दरवर्षी जाणाऱ्या घरामध्ये पाण्यांमुळे त्रस्त आहेत. या लोकांच्या समस्या ज्या आहेत त्या सगळ्या सुटल्या पाहिजे, त्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या संपल्या पाहिजे. दरवर्षीच्या शिवसेना शाखा संपर्क अभियान जो माननीय मुख्यमंत्री जी के आदेश से हम सभी लोग वहां पर कर रहे हैं. जब हम शाखा संपर्क अभियान कर रहे थे तो ग्रास रूट्स पर ग्राउंड जीरो पर जो है हमने लोगों से जाकर बात की, वहां पर लोगों की क्या क्या समस्या है वो समस्या हमने वहां पर जानी तो कई समस्या जो है वहां पर निकल के आई. सबसे बड़ी समस्या तो रीडेवलपमेंट का विषय है सब जगह पर. तो रीडेवलपमेंट में रहने वाले लोगों की जो इमारतें हैं वहाँ पर उनके रिपेयरिंग हो, वहाँ पर आजू बाजू का जो परिसर है उसकी साफ़ सफाई हो, उनको पानी की व्यवस्था हो, उनके जो ट्रांजिट कैंप्स है उनकी साफ़ सफाई हो, तो ये विषय जो है मैंने इनको आयुक्त साहब को बताया यहाँ पर. तो जल्द से जल्द जो है उसका निराकरण करने का काम जो है यहाँ पर आयुक्त महोदय करेंगे. उसी के साथ में जो कोलीवाड़ा जो गए अनेक गए कई सालों से जो है लोग वहाँ पर रह रहे हैं, मुझे लगता है मुंबई में 40 से ज़्यादा कोलीवाड़ा है, तो उस कोलीवाड़ा में रहने वाले लोग जो है उनके लिए जो है वो रीडेवलपमेंट का विषय अनेक सालों से फंसा हुआ है. वो खुद के घर जो है वो डेवलप कर नहीं पा रहे, वहाँ पर उनकी फैमिलीज बढ़ गई है, संख्या बढ़ गई है, उसके हिसाब से जो है उनको फ्लोर स्पेस भी वहाँ पर चाहिए, तो उसके लिए एक अलग धोरण जो है आज म्युनिसिपल कॉरपोरेशन बना रही है. उसके अंदर मैंने उनको सजेशन दिया कि वहाँ पर जो कोलीवाड़ा में रहने वाले जो लोग हैं उनको इस कमिटी में लिया जाए, जिससे आपको फर्स्ट हैंड इन्फॉर्मेशन मिलेगा कि उनको हकीकत में जो है वो ज़रूरत कितनी है, कितने FSI की है, जिससे नई जो पॉलिसी आएगी कोलीवाड़ा के लिए
वो जो है हम वहाँ पर डिवाइस कर सकेंगे और लोगों को न्याय देने का काम वहाँ पर करेंगे। अपना दवाखाना का विषय हो, कई सड़कों का विषय हो, निर्माण के कई शौचालयों का विषय हो, सभी विषयों पर जो है यहाँ पर जो है चर्चा हमारी डिटेल में हुई और सभी काम करने का आश्वासन जो है आयुक्त साहब ने जो है यहाँ पर हमें दिया है। डॉक्टर श्रीकांत, आपकी सरकार जो है भ्रष्टाचार पर काफी सख्त है। बिहार की घटना के बाद मुंबई का जो गोरेगांव मुलुंड लिंक रोड है उसको लेकर सवाल खड़ा किया बीजेपी और कांग्रेस ने, क्या आपके आयुक्त साहब से इस मुद्दे पे बातचीत हुई है, उनका क्या कहना है? मुझे लगता है कि इस बारे में आपको आयुक्त महोदय जो है विस्तार में बता सकते हैं। इसमें मैं नम्र पूर्वक खुलासा करना चाहता हूं कि जो हमारा जो अशी मागणी जी आहे ती मी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे आणि त्याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदय देखील जे आहे ते सकारात्मक आहेत। ज्या प्रकारे मध्ये काल ठाण्यामध्ये क्लस्टरचं भूमिपूजन झालं त्याच्यामध्ये सिडको जो आहे कुठल्याही बिल्डरला न घेता सिडकोला आम्ही त्या ठिकाणी घेतलं आणि सिडको त्या ठिकाणी जे आहे ते लोकांना घरं बांधून देणार आहेत। त्याच धर्तीवरती जे आहे एक कुठलं तरी एक धोरण करून त्याच्यामध्ये जी आता रिडेव्हलपमेंट थांबलेली आहे त्याच्यामध्ये सिडको महाडा BMC MMRD असेल MSRDC असेल हे सगळे जे गव्हर्नमेंट बॉडीज आहेत ऑर्गनायझेशन्स आहेत हे एकत्र येऊन जर एक धोरण बनवलं आणि ह्या सगळ्या रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट जे आहे ते सरकारने घेतले तर लोक जी घराच्या बाहेर अनेक वर्ष राहत आहेत त्यांना आपलं हक्काचं घर देण्यामध्ये आम्ही यशस्वी होऊ। हा मोठा मुद्दा आहे तो शासन स्तरावरती जो आहे तो आम्ही घेऊ। दुसरा मुद्दा जो घेतला या ठिकाणी कोळीवाड्यांचा रिडेव्हलपमेंटचा, आज कोळीवाड्यामध्ये जे आहेत हे गरजेपुरते घरं जी आहेत ती लोकांना त्या ठिकाणी बांधायची आहेत। आज UDCPR असल्यामुळे जे आहे आणि त्याला कुठला वेगळा लॉ जो आहे तो आपण अप्लाय करू शकत नाही, त्याच्यामुळे जेव्हा लोक जी आहेत ती आपल्या घरावरती 1+1 चढवतात त्याच्यावरती जे आहे ते BMC त्या ठिकाणी कारवाई करते कारण की त्यांच्याकडे कुठला दुसरा जो आहे तो लॉ नाही आहे, त्यांना ती कारवाई करावी लागते। मी आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे की आपण जेव्हा आता DCR बनवत आहे त्यांच्यासाठी वेगळा म्हणजे UDCPR सोडून नवीन DCR बनवत आहे तेव्हा त्या कोळीवाड्यामध्ये राहणाऱ्या जे गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी राहत आहेत त्या लोकांना विश्वासात घ्या, त्या लोकांना कमिटीमध्ये घ्या आणि त्या लोकांकडून आपण जाणून घ्या की त्या ठिकाणी जे आहे आपल्याला किती FSI त्या ठिकाणी लागणार आहे कारण की सगळ्यात अगोदर जर मुंबईमध्ये कोणी आले असेल तर मराठी माणूस हा जो आहे हा कोळीवाड्यामधला आहे त्या ठिकाणी कोळी आगरी त्या ठिकाणी राहतोय तर त्यांना देखील जो आहे तोच हक्क आहे पण त्यांच्या कोळीवाडे लहान असल्यामुळे जे आहे त्या ठिकाणी FSI किती बसतोय। तर मी त्यांना सांगितलेलं आहे की बाबा त्यांचा परिवार जो आहे तो आता वाढलेला आहे ते परिवार जो आहे तो त्याच ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी त्यांना समाविष्ट करून घ्यायला लागेल, त्यांना आपण दुसरीकडे शिफ्ट करू शकत नाही कारण की अनेक पिढ्या ज्या आहेत त्या ठिकाणी गेल्या। तर चहल साहेबांनाही ते पटलेलं आहे की DCR तयार करत असताना जो आहे तो FSIच्या बाबतीमध्ये किती त्यांना रिक्वायरमेंट आहे त्याच्यामध्ये जे आहे त्या कोळीवाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना देखील त्या कमिटीमध्ये घेतलं जाईल आणि त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या जाईल, तरच त्यांचं रिडेव्हलपमेंट जे आहे हे चांगल्या प्रकारे जे आहे आणि त्यांना हक्काचं घर जेवढं त्यांना वाढवायचं आहे हे त्या ठिकाणी आपण GMLR का मेन प्रोजेक्ट नाही आहे उसमें एक फ्लायओव्हर है। GMLR का जो टनल का तो अभी टेंडरिंग चल रहा है, अभी वर्कआउट देने का बाकी है, जो 6,000 करोड़ का प्रोजेक्ट है, परंतु उसको लग के एक फ्लाईओवर है वो काम वो कंपनी को दिया गया है। परंतु दोनों बिहार और यहाँ फर्क ये है कि बिहार में वो ब्रिज दो बार गिर चुका है, दूसरी बार गिरा है अभी और वहाँ डिज़ाइन की प्रॉब्लम्स हैं और जो हमारा जो ब्रिज है हमने IIT बॉम्बे से उसको डिज़ाइन करवाया है और IIT बॉम्बे ने उसको अप्रूव किया है। इतना ही नहीं IIT बॉम्बे की अप्रूवल के बाद में हमने एक वहाँ PMC लगाया हुआ प्रोजेक्ट मैनेजमेंट कंसल्टेंट जो सर्टिफाई कर रहा है कि IIT के डिज़ाइन के हिसाब से काम चल रहा है। इसलिए जो हमारे फ्लाईओवर में कोई दिक्कत नहीं है इसलिए उसका काम चालू रहेगा। सर आप कह रहे हो कि आपके फ्लाईओवर में दिक्कत नहीं है लेकिन बिहार में जो हादसा हुआ उसमें दो बार ब्रिज गिरी है तो उससे पहले भी जो पहली बार हादसा हुआ था सर HC Sunil Contracts की जो कंपनी थी उनका नाम इसमें सामने ना था। उसके बाद 2022 जनवरी में अपने जो कॉन्ट्रैक्ट है वो उस कंपनी को दिया था तो अभी BMC और कोई गलती है वो रिपोर्ट आने के बाद उसको हम स्टडी करेंगे उसके बाद में हम आगे की कार्रवाई कर सकते हैं। आज अखबार में पढ़ के कि ब्रिज गिर गया हम अपना ब्रिज बंद करने वाले नहीं है। क्या कंपनी ने ब्लैकलिस्ट में डाकने से प्रक्रिया शुरू है? नहीं, ब्लैकलिस्ट चालू नहीं, इंक्वायरी हुई। इन्क्वायरी मध्ये नेमकं कारण काय आहे ब्रिज पडण्याच्या, ते सबोटाज आहे किंवा डिझाईन मध्ये फॉल्ट आहे किंवा दुसरी काही कमतरता आहे किंवा त्यांनी जे त्यांचे
त्यांनी जे काही तिथे मटेरियल वापरलंय त्याच्यामध्ये काही खोट होता हे जेव्हा निष्कर्ष अहवाल येईल ते त्याचा आम्ही अभ्यास करू आणि पुढची कारवाई करू. आज फक्त टीव्हीवर बातम्या बघून आम्हाला कारवाई करता येत नाही. एक ब्रिजवर जो आय आय टी बॉम्बेने अप्रूव्ह करून दिलेला आम्हाला. माझे आय एम डीच्या अधिकाऱ्यांची चर्चा झालेली आहे. त्यांच्या म्हणणं असं आहे की हे जो चक्रीवादळ आहे आणखीन 48 तासात हे बलकट होईल आणि ते त्याची दिशा गुजरातला आहे. तुरळक पाऊस होणार आपले महाराष्ट्र राज्यामध्ये, परंतु त्याच्या मुंबई किंवा आपल्या इतर जिल्ह्यांना त्याचा धोका नाही. देखो उसका मेरे पास जानकारी नहीं है, झारखंड टॉप करूंगा. ठीक है सर, आपने संपर्क अभियान शुरू किया है कि आपके संपर्क अभियान से कुछ होने वाला नहीं है. मुंबई का जो है वो असली शिवसेना के साथ है. यहाँ पर बोला 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 सर. मला वाटतं हेच लॅकिंग होतं, त्याच्यामुळेच हे होत नव्हतं. कार्यकर्त्यांना जो आहे तो विश्वासात घेतला जात नव्हता. कार्यकर्त्यांना या ठिकाणी भेटलं जात नव्हतं. कार्यकर्त्यांना सोडा, त्या ठिकाणी आमदार आणि खासदारांना देखील भेटत नव्हते. तर ती परिस्थिती जी आहे ती परत झाली नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनातून जे आहे आम्ही नेहमी जे आहे ते आम्ही कार्यकर्त्यांमध्ये राहून काम करणारे सामान्य कार्यकर्ते आहोत. म्हणूनच कार्यकर्त्यांबरोबर आमचे सगळे जे नेते आहेत ते ग्राउंड लेवलला उतरून जे आहेत त्या ठिकाणी काम करतायत, जेणेकरून लोकांच्या समस्या ज्या आहेत ते आम्ही जाणू शकतो आणि त्या सोडू शकतो. एक हिंदी में बता दीजिए टीम करने वाले सभी जगहों पर अधिक वार्ड में आपकी शाखा होगी. देखो सब जगह पर हमने ये शिवसेना शाखा संपर्क अभियान इसलिए शुरू किया है कि हम जाकर जो है हमारे कार्यकर्ता हो, पदाधिकारी हो, उनसे जाकर मिल सके. नीचे का शाखा प्रमुख हो, घट प्रमुख हो, वो कैसे काम कर रहा है, उसको क्या क्या दिक्कतें आ रहे हैं, इसके लिए जो है हम उससे संपर्क कर रहे हैं. वो अपने जो जो वहाँ कर वहाँ के समस्या है लोकल लेवल के वो हमें बता रहा है और उसके माध्यम से जो है हम समस्या छुड़ाने का काम वहाँ पर कर रहे हैं. और उसी के साथ में शाखा जो है, देखो अभी जब भी हम शाखा संपर्क शुरू किया है तो पार्टी को भी मजबूत करने का काम जो है ग्राउंड लेवल पे हम लोग करेंगे. ओके, थैंक यू.